हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज खरा ठरत कोकणासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दिनांक 5 ऑगस्ट रोजी 3:30 सुमारास सफाळे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस असलेला तांदूळवाडी घाट व परिसरात ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टीने झालेल्या डोंगरभाग व कड्या कपड्यातून वाद येणारे ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले. दरम्यान तांदूळवाडी फाटा ते चहाडे नाका दरम्यान डोंगरपाडा ते येथे रस्त्याच्या बाजूस असलेला ओहोळ ओसंडून रस्त्यावरून वाहू लागल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत डोंगर भागातून वाहत असलेले दगड गोटे माती आणि गाळ संपूर्ण रस्त्यावर साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. परिणामी वाहन आणि वाहन चालक यांना अपघात होण्याची दाट शक्यता होती. या दरम्यान सफाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील जाधव पहाटेच्या सुमारास स्वतः पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत असताना त्यांना सदर घटनेची माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब तांदूळवाडी गावातील पोलीस मित्र यांना संपर्क करून स्वतः घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान PWD अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग पथक यांच्या मदतीची वाट न पाहता तसेच आपण एक पोलीस अधिकारी असल्याचा वडेजाव न करता स्वतः पोलीस मित्र व पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन हाताने तसेच फावडे व गमिलीच्या सहाय्याने रस्त्यावर जमा झालेली माती दगड गोटे आणि गाळ काढून तांदूळवाडी ग्रामस्थांच्या रहदारीकरिता व सार्वजनिक वाहतुकीकरिता रस्ता मोकळा करून दिला. अशा प्रकारे खाकी वर्दीने सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडविल्याने सुनील जाधव यांच्या प्रति तांदूळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच रमेश चावरे सदस्य दीपेश बाबर महेंद्र ठाकूर तसेच तांदूळवाडीचे ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त करीत कौतुक केले. तर याबाबत संपूर्ण माहिती आमचे सफाळ्याचे प्रतिनिधी रवींद्र गरत यांनी दिली.